भारतीय जनता पार्टी नवापूरतर्फे नवापूर नगरपालिका क्षेत्रात 6 महिन्याच्या झालेल्या रस्त्यांचं काम अक्रिय निकृष्ट दर्जाचं बनविण्यात आल्यानं 15 दिवसांच्या पावसानं संपूर्ण नवापूर शहरातील रस्ते अत्यंत खराब स्थितीत आहेत। सदर रस्त्यांबाबत नगरपालिका काहीच उपाययोजना करीत नसल्याने नवापूर शहरात 6 महिन्यांपूर्वी झालेल्या कामाची चौकशी करून ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे। नगरपालिकेने आंदोलन न करण्यासाठी पत्र समाधानकारक नसल्यानं भारतीय जनता पार्टी नवापूर पालिकेच्या वतीनं भ्रष्ट व मनमानी कारभाराच्या विरोधात पालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे। त्यामुळे कोरोना महामारीचा वाढता संसर्ग लक्षात घेत सोशल डिस्टन्सचे पालन करून आंदोलन करण्यात येणार असल्याची नोंद यावेळी सांगण्यात आली आहे। निवेदनावर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष भरत गावित, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित, इजाज शेख, जयंतीलाल अग्रवाल, प्रणव सोना, हेमंत जाधव, जितेंद्र आयरे आदी मान्यवरांच्या सह्या आहेत। तालुक्याच्या वतीने नवापूर शहरातील नवापूर नगरपालिकेत ही अत्यंत दयनीय, खराब आणि भ्रष्ट जी कार्यपद्धती सुरू आहे, या सर्व कार्यपद्धतीच्या निषेधार्थ जसे नवापूर शहरातील गेल्या 6 महिन्यात झालेले रस्ते ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले, 15 दिवसाच्या पावसामध्ये सर्व रस्ते खराब झालेले आहेत। तसेच नवापूर शहरातले जे रस्ते आहेत ते सर्व रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत, या ठिकाणी दुरुस्तीचे कोणतेच काम नगरपालिका करत नाही आहे। या संदर्भात भारतीय जनता पार्टीने नवापूर नगरपालिकेला माननीय तहसीलदार नवापूर यांना निवेदन दिलेलं आहे, तरी देखील निगरगट्ट नगरपालिका प्रशासन या संदर्भात काही एक कारवाई करायला तयार नाही। भ्रष्ट ठेकेदारांना पालिका पाठीशी घालत आहेत। या सर्व प्रकाराच्या निषेधात, या निष्क्रिय कारभाराच्या, नगरपालिकेच्या निष्क्रिय कारभाराच्या विरोधात भारतीय जनता पार्टी नवापूर तालुका व शहराच्या वतीने माननीय भरतभाऊ गावित यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका समोर ठिय्या आंदोलन दिनांक 7/9/2020 रोजी करण्यात येणार आहे। याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र। एमडीटीव्हीसाठी प्रेमेंद्र पाटील, नवापूर।